तर बातमी निश्चितच आहे ती म्हणजे एकनाथ यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातली कारण एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना पोलिसांनी थेटपणे नोटिसा पाठवलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून या नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत एकशे एकोणपन्नासच्या नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत शिवसैनिकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे त्याच पार्श्वभूमीवरती पोलिसांनी या नोटिसा बजावल्याचं कळत आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मालेगाव दौऱ्यावरती जाणार आहेत दरम्यान या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे मोठी घोषणा करण्याची देखील शक्यता आहे तर या दौऱ्यात ते मालेगावला जिल्हा घोषित करण्याचीही शक्यता आहे मालेगाव जिल्हा या ठिकाणी जर घोषित करण्यात याला तर त्यासाठी आता मागणी जी आहे ती शिंदे गटातील आमदार दादा भुसे यांनी यापूर्वी केलेली होती त्यामुळे आता त्याच पार्श्वभूमीवरती या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे चौथी पंचवार्षिकला आपण सगळ्यांनी जे काही आशीर्वाद दिलेले आहेत मला वाटतं की मी प्रत्येक मुख्यमंत्री महोदयांना पहिलं पत्र मालेगाव जिल्हा झाला पाहिजे याचच दिलेलं या आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांकडे या संदर्भात पण आम्ही मागणी करणार आहोत त्यानंतर वळ्यात पुढच्या बातमीकडे नाशिक दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे हे मालेगावचे जिल्हा म्हणून घोषणा करण्याची शक्यता दरम्यान मालेगावला जिल्ह्याचा दर्जा देण्याला राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी मात्र विरोध केला आहे सुरगाणा कळवण दिंडोरी या, या तालुक्यांचा मालेगावमध्ये समावेश न करता स्वतंत्र आदिवासी जिल्हा घोषित करावा अशी मागणी करत मालेगाव जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला विरोध सुरू नये आमचं एकोणीसशे पंच्याण्णव पासून कैलासवासी एटी पवार साहेब यांची मागणी होती की आमचा स्वतंत्र आदिवासी जिल्हा करावा नंदुरबार आणि पालघरच्या धर्तीवर कारण की आमचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आदिवासी जिल्हा केल्यास निश्चित आम्हाला फायदा होईल त्याला काही वेगळं बजेट लागणार नाही आदिवासी विकास विभागाचं नऊ हजाराचं स्वतंत्र बजेट असतं त्याच्यामुळे शासनावरती कुठलाही ताण पडणार नाही म्हणून कळवण हा आदिवासी जिल्हा करावा अशी माझी शासन दरबारी विनंती आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे